नवीन अत्याधुनिक तंत्र प्रणाली युक्त डायग्नोशील पॅथॉलॉजी लॅब आता संगमनेर मध्ये। आता लॅब टेस्ट साठी मुंबई, पुणे किंवा नाशिकला जाण्याची गरजच नाही। तुमचे सर्व लॅब रिपोर्ट MD पॅथॉलॉजिस्ट तयार करून तुम्हाला समजावूनही सांगणार। प्रत्यक्ष येणाऱ्या रुग्णाला फी मध्ये विशेष सवलत, कॅन्सरच्या गाठींच्या तपासणीचीही सुविधा, होम ब्लड कलेक्शन सुविधा 24 तास उपलब्ध। संपर्क डायग्नोशील पॅथॉलॉजी लॅब, डॉक्टर लोकेश फेगडे, 77 840 62 062। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील प्राणी कल्याण अधिकारी यतींद्र कांतीलाल जैन यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना संगमनेरमधील गोवंश कत्तलखाण्यांप्रकरणी सविस्तर माहिती देऊन कारवाईची मागणी केली होती। त्यानुसार त्यांनी श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हिराळाल पाटील, विजय करे यांना जैन यांच्यासह घटनास्थळी जाऊन कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार या दोनही अधिकाऱ्यांनी जैन यांच्यासह नगर, श्रीरामपूर आणि संगमनेर पोलिसांच्या मदतीनं भारतनगर आणि जमजम कॉलनी परिसरातील साखळी कत्तलखाण्यांवर एकाच वेळी छापा टाकला। तर यावेळी सुरू असलेल्या 5 कत्तलखाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांची कत्तल झाल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांच्या आगमनाची कल्पना येताच कत्तलखाण्यांचे मालक आपल्या कामगारांसह कत्तलखाण्यांना कुलपट ठोकीत पळून गेले। तर पोलिसांनी कारवाई केलेल्या सर्व कत्तलखाण्यांचे दरवाजे तोडावे लागले। यावेळी आढळून आलेली गोवंश जनावरं, कापलेले मांस इतक्या मोठ्या प्रमाणात होतं की शनिवारी रात्री 9 सुमारास सुरू झालेली कारवाई आज सकाळपर्यंत सुरू होती। या कारवाई दरम्यान कत्तलखाण्याच्या परिसरामध्ये वारंवार तणावही निर्माण झाला। काही टवाळखोरांनी पोलीस कारवाईत अडथळा निर्माण करण्यासाठी दगडं फेकून रस्त्यावरील पथदिवे फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना न जुमानता जमाव पांगवला आणि आपली कारवाई सुरूच ठेवली। तर या कारवाईत पोलिसांनी जमजम कॉलनीमधील वाहिद कुरेशी आणि मुदतसर हाजी याच्या वाड्यातून 24 लाख रुपये किमतीची 12,000 किलो गोवंशांचं मांस, 4 लाख रुपये किमतीची 30 जिवंत जनावरं, 3,10,000 रुपये किमतीचा टेम्पो, नवाज कुरेशी याच्या वाड्यातून 20 लाख रुपये किमतीचे 10,000 किलो गोवंशाचे मांस, 5,45,000 रुपये किमतीची 41 जिवंत जनावरं, 1,50,000 रुपये किमतीचा टेम्पो, तर जहीर कुरेशी याच्या वाड्यातून 11 लाख रुपये किमतीचे 5,500 किलो गोवंशाचे मांस, परवेज कुरेशी याच्या वाड्यातून 7 लाख रुपये किमतीचे 3,500 किलो गोवंशाचे मांस, तर कत्तलखाण्यांच्या बाहेरील बाजूला उभे असलेले 18 लाख रुपये किमतीचे 2 टेम्पो, तसेच नवाज कुरेशी याच्या कार्यालयावरील छाप्यामध्ये 4,28,000 रोकड आणि 10,000 रुपयांचा मोबाईल आणि या सर्व कत्तलखाण्यांमध्ये कत्तलीसाठीचं साहित्य असा एकूण 1,04,50,050 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। मात्र या कारवाईत अजून कुणालाही अटक झालेली नाही। भिवंडी येथून संगमनेरमध्ये आलेले प्राणी कल्याण अधिकारी यतींद्र कांतीलाल जैन हे बजरंग दलाशी संबंधित आहेत। गेली 3 दिवसांपासून ते संगमनेरमध्ये ठाण मांडून बसले होते। या कारवाईसाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घालून या कत्तलखाण्यांची अतिशय बारकाईनं माहिती मिळवली। शनिवारी या कत्तलखाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनावरं कापली जाणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली। त्यानुसार त्यांनीही सदर प्रकरणाची गोपनीयता बाळगत ही कारवाई पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानं गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यानंतरची राज्यातील सर्वात मोठी ही कारवाई संगमनेरमध्ये झाली आहे। या प्रकरणी सहाय्यक फौजदार रफियाउद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून या 5 जणांवर कलम 269, कलम 429, गोवंश हत्याबंदी कायद्याचं कलम 5(1)(9)(5)(9)(a) आणि प्राण्यांना निर्दयीपणे वागणूक देण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याचं कलम 3(11) याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अग्रवाल सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर काळे मॅडम यांच्या आदेशांवर व मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैधरित्या चालणाऱ्या कत्तलखाण्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामध्ये संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथील नेमणुकीस असलेले ASI रफियाउद्दीन शेख यांनी फिर्याद दिलेली असून गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू आहे। सदरच्या कारवाईमध्ये 71 जिवंत गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आलेली आहे। त्यासोबतच 31,000 किलो गोवंशीय जनावरांचं अंदाजे मांस ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं कामकाज चालू आहे। सदर घटनास्थळावरून 4,28,300 एवढी रोख रक्कम ताब्यात घेण्यात आलेली। कारवाईत
सदरच्या कारवाईमध्ये एकूण 1,04,50,050 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे. राज्यामध्ये संगमनेरमधील बेकायदा कत्तलखाने कुप्रसिद्ध आहेत. या ठिकाणच्या भारतनगर, जमजम कॉलनी, मदिनानगर, मोगलपूर या भागामध्ये एकूण 10 मोठे आणि अनेक छोटे कत्तलखाने आहेत. मात्र गेली काही वर्षांमध्ये झालेल्या सातत्याच्या कारवायांमध्ये यातील बहुतेक कत्तलखाने बंद झालेत. सध्या या 5 ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोवंशाची कत्तल करून त्यांचं मांस मुंबई, कर्नाटक, गुलबर्गा, मालेगाव आणि औरंगाबाद यासारख्या ठिकाणी पुरवलं जातं. वारंवारच्या कारवायानंतर देखील या ठिकाणचे कत्तलखाने बंद होत नसल्यामुळे या ठिकाणी स्थानिक पोलिसांचे कसायांशी आर्थिक साटेलोटे असल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा झालाय. मात्र प्रत्येकवेळी अधिकाऱ्यांनी कत्तलखाने पूर्णतः बंद असल्याच्याच दरपोक्त्या केल्या आहेत. शनिवारच्या कारवाईनं मात्र स्थानिक पोलिसांचं पितळ उघडं पाडलंय आणि संगमनेरमध्ये दररोज किती मोठ्या प्रमाणामध्ये गोवंशांची कत्तल होते हे अगदी स्पष्ट झालंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.